अष्टमीचा घराघरातील होम झाला की कोळी बांधवांना वेद लागायचे, ते म्हणजे कारल्याला एकवीर आईच्या दरबारी जाऊन, आओ आईच्या डोंगरी जाऊन तिचा होम पाहण्याची. अष्टमी ते नवमी तिथीला एकवीर आईचा होम असतो. कोळीवाड्यातील घरोघरातील लहान थोर सर्वजण अगदी लॉरी टेम्पो बस करून एकविरेला जात, अजूनही जातात. खूप गर्दी असते डोंगरावर आईच्या. सर्व कोळी आगरी कुणबी बांधव जे आहेत ते आईच्या डोंगरावर होमासाठी हजेरी लावतात. आणि श्री गणेशाय नमः. ऐन्द्र्यादी वन्दितपते वरदेभीष्ट कामदे कामदेवर्चिते नन्ते रेणुकेऽम्ब नमोऽस्तु ते. एकवीरे निजाधारे
रुचिरे सज्जनादरे उदरे रेणु संजाते रेणुके नमोस्तुते। श्री गणेशाय नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। घोररूपे महारावे सर्वशत्रु वशंकरी भक्तेभ्यो वरदे देवी। होमाच्या दिवस गोऱ्याचा मान असतो आणि एकानाशी बनवित आणि गोर काय कोळीवाड्यात होम संपन्न झाल्यावर एक अनोखी प्रथा पाहायला मिळते, ती म्हणजे घट हलवण्याची। एकदा घट हलवली की कोळी बांधव म्हणतात की त्यांची लाडकी भोवनी आई पुन्हा तिच्या डोंगरावर गेली। अहो, डोंगरावर म्हणजे कैलासावर किंवा एकविरा डोंगरावर। आईचा घट हलवून गुलालाची उधळण करीत आई माऊलीचा उदो उदोच्या गजरात देवीला निरोप देण्यात येतो। माऊले तू मरती आली, सगळ्यांवर लक्ष लावा मातोश्री।
आई माऊलीचा एक विरा माते की। नमस्कार, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील ते मुंबईकर फोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची घंटी म्हणजे बेल नक्की वाजवा।